नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कायदे पंडित लॉ अकॅडमीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता यामधील एक महत्त्वाचा टॉपिक, एक महत्त्वाची कन्सेप्ट अभ्यासणार आहोत आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे प्रोव्हिजन ॲज टू बेल अँड बॉन्ड. प्रोव्हिजन ॲज टू बेल अँड बॉन्ड, तर हा जो चॅप्टर आहे, हा जो टॉपिक आहे, तो टॉपिक BNSS मध्ये सांगितलेला आहे. चॅप्टर नंबर 35 आणि सेक्शन्स आहेत. सेक्शन स्टार्ट फ्रॉम 478 टू 496 असा हा सेक्शनने बनलेला चॅप्टर आहे. आणि इथं पहा, मराठीत जर आपण डिस्कस करायचं झालं तर 478 ते 496 हे सेक्शन, ह्या तरतुदी. आणि चॅप्टर नंबर आहे 35. तर चला पाहूया अगदी थोडक्यात प्रोव्हिजन ॲज टू बेल अँड बॉन्ड, की बेल अँड बॉन्डच्या तरतुदी BNSS मध्ये कशाप्रकारे केलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहूया, की जसं की नावातच आहे पहा, बेल जामीन, बॉन्ड बंदपत्र, की हे जामिनासंदर्भात आणि बंदपत्र संदर्भात कुठल्या प्रोव्हिजन आहेत, कशा प्रोव्हिजन आहेत, हे आपण सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये पाहूया. तर इंट्रोडक्शनमध्ये आहे असं पहा की इथे पहा, एखादा ऑफेन्स घडला आफ्टर कमिशन ऑफ ऑफेन्स, की एखादा ऑफेन्स घडला की तो जो आरोपी आहे त्या आरोपीला पोलिसांकडून अरेस्ट केलं जातं. परंतु ही जी काय अरेस्ट करण्याची प्रोसिजर आहे, ही प्रोसिजर का फॉलो केली जाते, तर इथे ती जी ट्रायल आहे त्या ट्रायलला प्रत्येक तारखेदिवशी प्रत्येक ट्रायलला तो आरोपी हजर असणं गरजेचं आहे. त्याचा अपिअरन्स महत्त्वाचा आहे. परंतु तो जर आरोपी हा प्रत्येक तारखेला हजर होऊ शकत असेल तर त्याला कस्टडीमध्ये घेण्याची काही गरज नाही आहे. तर त्याप्रमाणे इथे पहा, इथे गरज असेल तरच त्याला कस्टडीमध्ये घ्यायचं आहे. जर तो अवेलेबल असेल, होत असेल, तर त्याला कस्टडीमध्ये घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणून इथं असं म्हणलेलं पहा, ही कॅन बी मेड इझिली अवेलेबल. जर तो इझिली अवेलेबल असेल तर त्याला कस्टडीमध्ये ठेवण्याची काही गरज नाही आहे. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे पहा, ही अक्युज्ड इन कस्टडी, जर ते कस्टडीमध्ये ठेवला तर त्याची पर्सनल लिबर्टी आणि अक्युज्ड त्याची जी काही, हे जे काही जस्टिस आहे, हे जस्टिस सेफ होणार नाही. म्हणून त्याच्या पर्सनल लिबर्टीसाठी अक्युज्ड पर्सनच्या आणि त्याच्या सेफगार्डसाठी इथे काय केलेलं आहे, ही प्रोव्हिजन बनवलेली आहे, प्रोव्हिजन रिगार्डिंग टू बेल. आणि त्याप्रमाणे त्याला बेल ही दिली जाते. आणि पुढे असं म्हणलेलं पहा की हा एक महत्त्वाचा रोल आहे. जेव्हा जेव्हा बेल ह्या कन्सेप्ट संदर्भात, संकल्पनेसंदर्भात डिस्कस होतं, त्यावेळेस बेल इज रूल, की जामीन हा नियम आहे, अँड जेल इज एक्सेप्शन. आणि जर तिथे एक्सेप्शन असेल तरच जेलमध्ये त्या अक्युज्ड पर्सनला कस्टडीमध्ये घेतलं जातं. अदरवाईज बेल हा रूल आहे आणि जेल हे एक्सेप्शन आहे. असा हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. त्यानंतर आपण लगेचच सुरुवात करूया की ह्या ज्या काही तरतुदी आहेत, जसं की सुरुवातीलाच आपण म्हटलं की चॅप्टर नंबर 35 आहे आणि सेक्शन स्टार्ट होतात 478 ते 496. तर वन बाय वन आपण एक सेक्शन पाहूया इथे. तर सेक्शन 478 हा जो काही BNSS आहे त्याचा हा जो काही सेक्शन आहे 478, त्याचं जे टायटल आहे ते टायटल आहे पहा, इन व्हॉट केसेस बेल टू बी टेकन. की असा हा पहिला सेक्शन आहे, पहिली तरतूद आहे की इन व्हॉट केसेस बेल टू बी टेकन, अशा कुठल्या केसेस आहेत की त्या केसेसमध्ये जामीन हा दिला जातो. तर सर्वांनाच माहीत आहे की जर तो ऑफेन्स बेलेबल असेल तर, तिथे जामीन मिळतो. म्हणून पहा, सुरुवातीला सांगितलेलं आहे की इथे पहा, तो पर्सन आहे आणि तो पर्सन अक्युज्ड आहे अदर दॅन नॉन बेलेबल ऑफेन्स. नॉन बेलेबल ऑफेन्स संदर्भात तर तो अक्युज्ड पर्सन असेल तर त्याला बेल ही मिळते. त्याचप्रमाणे इथं पहा, तो अपिअर झालेला आहे, म्हणजे तो हजर झालेला आहे, ब्रॉड त्याला आणलेला आहे. आणि इथे पहा, डिटेन विदाऊट वॉरंट बाय पोलीस ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन. इथे पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशनचा ऑफिसर इन चार्ज आहे आणि त्यांनी जर विदाऊट वॉरंट डिटेन केलं असेल तर त्या ठिकाणीसुद्धा त्या आरोपीला काय होऊ शकतं, 478 प्रमाणे बेल मिळू शकतो. पुढे आणखीन एक अशी महत्त्वाची तरतूद आहे ह्या 478 सेक्शनमध्ये, की तो जर आरोपी हा इंडिजंट पर्सन असेल, तो जर आरोपी हा गरीब असेल, तर तिथे त्याला ती जी काही बेल संदर्भातली प्रोव्हिजन आहे, ही प्रोव्हिजन त्याला काही महत्त्वाचे तिथे सुविधा उपलब्ध करून देते. तर त्याप्रमाणे इथं पहा म्हणलेलं आहे पहा, इफ अ पर्सन इज इंडिजंट अनेबल टू फर्निश सिक्युरिटी,
की तो ते तो पर्सन इंडिजंट असल्या कारणाने तो सिक्युरिटी देऊ शकत नाही. इन्स्टेड टेकिंग अ बेल, की त्या व्यक्तीकडून, त्या इंडिजंट पर्सनकडून इन्स्टेड टेकिंग ऑफ बेल फ्रॉम सच पर्सन, की त्याच्याकडून बेल घेण्याच्याऐवजी डिस्चार्ज हिम एक्झिक्युटिंग अ बॉन्ड, की त्याच्याकडून फक्त एक बॉन्ड एक्झिक्यूट करून घेतला जातो आणि त्या व्यक्तीला, त्या इंडिजंट अक्युज्ड पर्सनला काय केलं जातं, हा डिस्चार्ज केलं जातं, त्याला सोडून देण्यात येतं. आणि इथं पहा, हे जी काही श्युरिटी, हा विदाऊट श्युरिटी त्याच्याकडून काय केलं जातं, पहा तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड एक्झिक्यूट करून घेतला जातो. आणि तो बॉन्ड कशा करता आहे, तर साहजिकच त्याच्या अपिअरन्ससाठी, त्याच्या उपस्थितीसाठी. त्यानंतर पुढे आपण असं म्हणून डिस्कस करतो करत आहोत पहा की सबसेक्शन 2 आहे. सबसेक्शन 2 मध्ये आपण इथं म्हणलेलं पहा, हा द कोर्ट मे रिफ्यूज टू रिलीज ऑन हिम, की आता इथं पहा एक अक्युज्ड पर्सन आहे आणि अक्युज्ड पर्सनला त्यांनी बेल इथे काय केलेला आहे, बेल आहे आणि तो बेल त्याला ग्रांट झालेला आहे आणि त्या बेलमध्ये काही कंडिशन्स सांगितल्या होत्या आणि त्या कंडिशन्स त्याने फॉलो केल्या नाहीत, तर तो जो पर्सन आहे अक्युज्ड पर्सन फेल टू कम्प्लाय विथ कंडिशन ऑफ बेल बॉन्ड, की इथं सुरुवातीप्रमाणे आपण म्हटलं की त्यांनी बेल बॉन्ड देणं गरजेचं आहे, बंदपत्र देणं गरजेचं आहे आणि त्या बंदपत्रामध्ये ज्या काही कंडिशन सांगितल्या आहेत, अटी व शर्ती सांगितलेल्या आहेत, त्या अटी व शर्ती तो पाळण्याकरता तो असमर्थ ठरला असेल तर त्याचा जो काही बेल आहे तो बेल काय केला जातो, हा रद्द केला जातो. म्हणून असं म्हटलेलं पहा, कोर्ट मे रिफ्यूज रिलीज हिम ऑन बेल वेन सबसिक्वेंट ऑकेजन द सेम ही हॅज अपिअर बिफोर अ कोर्ट, की परत एकदा त्याच गुन्ह्याकरता किंवा तशाच प्रकारच्या गुन्ह्याकरता जर त्याला परत काय केलं असेल, अरेस्ट केलं असेल आणि आणलं असेल, तर सुरुवातीला जो काही त्याचा बेल आहे, त्याचा जो काही जामीन आहे, तो जामीन काय केला जाईल, परत रद्द केला जाईल. त्यानंतर आहे पहा पुढे 479, पुढचा सेक्शन आहे, पुढची तरतूद आहे 479, मॅक्झिमम पिरियड फॉर विच अँड अंडर ट्रायल प्रिझनर कॅन बी डिटेन, की इथे असं सांगितलेलं आहे की हा जो काही प्रिझनर आहे, ह्या प्रिझनरला जास्तीत जास्त किती पिरियडपर्यंत, किती कालावधीपर्यंत त्याला डिटेन करता येतं, हा आणि तो जो प्रिझनर आहे तो अंडर ट्रायल आहे, त्याच्यावरती जी काही ट्रायल आहे ही ट्रायल चालू आहे, जो खटला चालू आहे तो पूर्ण झालेला नाही आहे, तर तो खटला पूर्ण होईपर्यंत तो किती पिरियडपर्यंत, किती वेळेपर्यंत तो हा प्रिझन डिटेन केला जाऊ शकतो, तर त्या संदर्भात ही तरतूद आहे सेक्शन 479. तर ह्या तरतुदीनुसार तो जो कोणी अंडर ट्रायल प्रिझनर आहे, तर त्या अंडर ट्रायल प्रिझनरला त्या गुन्ह्याकरता, ज्या गुन्ह्याकरता त्याच्याविरुद्ध ट्रायल चालू आहे, त्याच्यावरती ट्रायल चालू आहे, तर त्या गुन्ह्याला जितकी पनिशमेंट आहे, त्या पनिशमेंटच्या निम्मी पनिशमेंट ही जर त्याने डिटेनमध्ये केलेली आहे, डिटेनमधून घालवलेली आहे, त्याला कस्टडीमध्ये घालवली आहे तर मग मात्र त्याला तिथे पुढे काय होऊ शकतं, जामीन मिळू शकतं. कारण एक उदाहरण घेऊया, ए हा व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीवरती ट्रायल कंडक्ट चालू आहे आणि ती जी काही ट्रायल आहे, असा जो काही ऑफेन्स आहे, त्या ऑफेन्सला पनिशमेंट ही 3 वर्ष आहे, परंतु तो ऑलरेडी 1.5 वर्षापासून, 1.5 वर्षाच्या पुढून 1.5 वर्ष झालेलं तरीही तो डिटेन केलेला आहे, तो अंडर ट्रायल आहे आणि तो तुरुंगामध्ये आहे, तर मग मात्र तिथे त्याला काय होतं, त्याला बेल मिळू शकतो. कारण इथं पहा हा जो काही सेक्शन सांगतो, सेक्शन 479, की मॅक्झिमम पिरियड, की जास्तीत जास्त कालावधी किती आहे, तर तिथे पहा की तो जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जी काही पनिशमेंट आहे, त्या पनिशमेंटपेक्षा, त्या ऑफेन्सला जितकी पनिशमेंट आहे, त्या पनिशमेंटच्या अर्ध्यापर्यंत त्यांनी ती कस्टडीमध्ये घालवलेली आहे, तर मग मात्र इथं पहा त्याच्यापेक्षा जास्त त्याला डिटेन करता येणार नाही, असा सेक्शन आहे सेक्शन 479. त्यानंतर आहे पहा पुढचं सेक्शन, वेन बेल मे बी टेकन इन केस ऑफ नॉन बेलेबल ऑफेन्स. तर इथं पहा हा आता महत्त्वाचा एक टॉपिक आहे, महत्त्वाचा एक तरतूद आहे, की ऑफेन्स हा नॉन बेलेबल आहे, ऑफेन्स त्या अक्युज्ड पर्सनकडून नॉन बेलेबल झालेला आहे, परंतु इथे जरी तो ऑफेन्स नॉन बेलेबल असेल तरीही तिथे काय होऊ शकतं, बेल मिळू शकते, जामीन मिळू शकतो. आणि त्या संदर्भातली ही तरतूद आहे, सेक्शन आहे सेक्शन 480. वेन एनी पर्सन अक्युज्ड ऑफ ऑर सस्पेक्टेड, की कुठलाही एक व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती कसा आहे, पहा अक्युज्ड आहे, सस्पेक्टेड आहे कमिशन ऑफ एनी नॉन बेलेबल ऑफेन्स, की त्यांनी काय केलेलं आहे, एक नॉन बेलेबल ऑफेन्स केलेला आहे असा त्याच्यावरती संशय आहे, किंवा तो सस्पेक्ट आहे, किंवा तो अक्युज्ड आहे, आणि इथं काय केलं जाईल, त्याला अरेस्ट केलं जाईल ऑर डिटेन केलं जाईल विदाऊट वॉरंट,
आणि तपा त्याला विदाउट वॉरंट हे अरेस्ट केलं जाईल. कोणाकडून? बाय ऑफिसर इन चार्ज ऑफ पोलीस स्टेशन. त्या पोलीस स्टेशनचा जो कोणी ऑफिसर इन चार्ज असेल त्यांनी काय केलं जाईल, त्याला अरेस्ट केलं जाईल. आणि इथं पहा, अपियर ऑर ब्रॉट बिफोर अ कोर्ट, आणि त्याला कोर्टासमोर आणलं जाईल, कोर्टासमोर हजर केलं जाईल. हां, आणि मग इथे पहा असं म्हटलेलं आहे, बिफोर कोर्ट अदर दॅन हाय कोर्ट ऑर कोर्ट ऑफ सेशन ही मे रिलीज्ड ऑन बेल. आणि त्याप्रमाणे इथं पहा म्हटलेलं आहे की तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काय केलं जाईल, अक्युज्ड आहे त्या अक्युज्डला काय केलं जाईल, बेलवरती रिलीज केलं जाईल, रिलीज केलं जाईल. आणि इथं पहा ह्या सबसेक्शन वनमध्ये काही परत काही उप सेक्शन्स आहेत, तरतुदी आहेत, त्या आपण इथं डिस्कस करूया. तर इथं पहा, सच पर्सन शाल नॉट बी रिलीज इफ अपियर रिझनेबल ग्राउंड बिलिव्हिंग दॅट ही इज गिल्टी ऑफ ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ ऑर इम्प्रिझनमेंट. इथे त्या व्यक्तीने काय केलेलं आहे, नॉन बिलेबल ऑफेन्स केलेला आहे, परंतु इथे जर त्या कोर्टाला असं वाटलं की रिझनेबल ग्राउंड झालं की तो जो कोणी अक्युज्ड पर्सन आहे त्याला त्या नॉन बिलेबल ऑफेन्समध्ये बेल मिळणार नाही, कारण तो कसा आहे तर तो बिलिव्हिंग दॅट अ गिल्टी ऑफ ऑफेन्स, तो त्या ऑफेन्सप्रमाणे काय झालेला आहे, गिल्टी आहे, असं तिथं पाताक्षण म्हणतं आहे. रिझनेबल ग्राउंड आहे, योग्य असं कारण आहे, आणि म्हणून तिथे त्याला त्या नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये बेल मिळणार नाही. त्यानंतर दुसरं कलम आहे, सच पर्सन शॉल नॉट बी रिलीज्ड, त्या व्यक्तीला सोडण्यात येणार नाही, त्या अक्युज्ड पर्सनला सोडण्यात येणार नाही, इफ सच ऑफेन्स इज कॉग्निझेबल, की जर तो ऑफेन्स हा कॉग्निझेबल असेल, हॅड बीन प्रिव्हियसली कन्व्हिक्टेड ऑन हिम, आणि दुसऱ्या एका पाठीमागे एका ऑफेन्समध्ये तो कन्व्हिक्टेड पर्सन आहे, तो कोण आहे, कन्व्हिक्टेड पर्सन आहे, आणि तिथं त्या ऑफेन्समध्ये त्याला पनिशमेंट आहे पा, हा डेथ आहे किंवा इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे किंवा इम्प्रिझनमेंट फॉर 7 इयर्स ऑर मोर आहे. हां, तर अशा गुन्ह्यामध्ये तो प्रिव्हियसली कन्व्हिक्टेड आहे की त्या गुन्ह्याला शिक्षा ही डेथ पेनल्टी आहे किंवा इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ आहे किंवा इम्प्रिझनमेंट मोर दॅन 7 इयर्स, अशा गुन्ह्यामध्ये जर तो कन्व्हिक्ट असेल तर तिथेही त्याला ह्या गुन्ह्यामध्ये काय होईल, हा बेल मिळणार नाही. त्यानंतर इथं आणखी एक तरतूद केलेली आहे पहा, की इथे त्या व्यक्तीला बेल मिळेल जर तो अंडर 16 इयर्स ऑफ एज असेल, 16 वर्षाच्या आत तर तो व्यक्ती असेल तर त्याला बेल मिळू शकेल नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये सुद्धा. इज वुमन, ती जर स्त्री असेल तर स्त्रीला सुद्धा तिथे काय होईल, नॉन बेलेबल ऑफेन्स जरी असेल तर तिथे काय होईल, बेल मिळेल. ऑर सिक, किंवा तो जो पर्सन आहे तो जर सिक असेल किंवा इन्फर्म, किंवा तो इन्फर्मिटी असेल, त्याला काहीतरी विकलांग असेल तो, किंवा तो इन्फर्म असेल, तर मग मात्र तिथे त्याला काय होईल, नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये सुद्धा बेल मिळू शकेल. त्यानंतर इथं आपण पुढचं प्रोव्हिजन पाहूया. तर इथं पहा की इथे बऱ्याच वेळेस आपण असं वाटतं की हा जो काही नॉन बेलेबल ऑफेन्स घडलेला आहे आणि या नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये हा जो अक्युज्ड आहे, ह्या अक्युज्डला जर एखाद्या विटनेसने आयडेंटिफाय केलं, ओळखलं, तर ह्या मुद्द्यावरती बिल रिजेक्ट होईल असं बऱ्याच जणांना वाटतं, परंतु तसं नाही आहे. तर केवळ ह्या मुद्द्यावरती तो जो कोणी आरोपी आहे त्याला आयडेंटिफाय केलेला आहे विटनेसने, तर त्या मुद्द्यावरती त्याला बेल रिजेक्ट करता, त्याचा बेल रिजेक्ट करता येणार नाही. त्यानंतर आणखी काही कोर्टाच्या प्रोव्हिजन्स आहेत, काही तरतुदी आहेत की इथे पहा, इथे कोर्टाला असं डिस्क्रिशनरी पावर पण वापरता येईल की इथे हे जे काही पब्लिक प्रॉसिक्युटर आहेत, हे पब्लिक प्रॉसिक्युटरचं म्हणणं ऐकून न घेता सुद्धा इथे काय होऊ शकतं, हेअरिंग होऊ शकतं विदाउट गिव्हिंग अपॉर्च्युनिटी टू पब्लिक प्रॉसिक्युटर. कारण इथं पहा, प्रत्येक वेळेस डिफेन्स काउन्सिल असतो आणि प्रॉसिक्युशन असतं, तर इथे पहा कधीकधी कोर्टाचं डिस्क्रिशनरी पावर वापरून कोर्ट काय करू शकतं, डिफेन्स काउन्सिलचं म्हणणंच ऐकून घेतलं जातं आणि प्रॉसिक्युशनला अपॉर्च्युनिटी न देता सुद्धा काही वेळेस फक्त इन सर्टन सिच्युएशन सर्कमटन्सेसमध्येच ही पावर वापरली जाते आणि इथे ह्या अक्युज्ड पर्सनला काय केलं जातं, बेल दिला जातो. कधी पहा, विदाउट गिव्हिंग द अपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग टू पब्लिक प्रॉसिक्युटर. त्यानंतर पहा पुढचा सेक्शन आहे, सेक्शन 481. हा, बेल टू रिक्वायर्ड अक्युज्ड टू अपियर बिफोर नेक्स्ट अपिलेट कोर्ट, की हा जो सेक्शन आहे 481, त्या 481 ह्या सेक्शनप्रमाणे तो जो कोणी अक्युज्ड पर्सन आहे, ह्या अक्युज्ड पर्सनला काय करायचं आहे, नेक्स्ट कोर्टमध्ये, नेक्स्ट अपिलेट कोर्टामध्ये, पुढील जे काही त्याचं कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये, हाय त्याच्या हायर कोर्टामध्ये त्याला काय करायचं आहे, हा
अपिअर व्हायचं आहे. तर मग इथे पहा, ह्या लोअर कोर्टाने जे काही कन्व्हिक्शन दिलेलं आहे त्या कन्व्हिक्शनच्या अगेन्स्ट त्याला बेल मिळू शकतो. कारण इथे पहा, सेक्शन 481 सांगतो, बेल टू बी रिक्वायर्ड अक्युज्ड टू अपिअर बिफोर नेक्स्ट अपिलेट कोर्ट, की तिथे त्या अक्युज्ड पर्सनला बेल मिळेल कारण तो अक्युज्ड पर्सन हा नेक्स्ट कोर्टमध्ये काय करणार आहे, अपिअर होणार आहे. त्यानंतर आहे पहा पुढचा सेक्शन 482 हा बऱ्यापैकी आपल्याला माहीत आहे, की जसं आपण म्हणतो अँटिसिपेटरी बेल आपण त्याला म्हणतो मराठीत अटकपूर्व जामीन, की अँटिसिपेटरी बेलची ही तरतूद आहे सेक्शन 482. तर इथे पहा म्हणलेलं आहे डायरेक्शन फॉर ग्रांट ऑफ बेल टू पर्सन अप्रिहेंडेड अरेस्ट. इथं पहा, हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला अप्रिहेन्शन आहे, ह्या व्यक्तीला भीती आहे. कशाची भीती आहे? अरेस्ट होण्याची. इथे त्याला अरेस्ट झालेली नाही, परंतु त्याच्याकडून एक कॉग्निजेबल ऑफेन्स झालेला आहे असं त्याच्यावरती आरोप आहे, ॲक्विजिशन आहे, आणि त्याला अरेस्ट होणार आहे ह्याचं त्याला अप्रिहेन्शन आहे, भीती आहे. आणि त्याप्रमाणे इथे तो काय करू शकतो, सेक्शन 482 प्रमाणे तो काय करू शकतो, डायरेक्शन घेऊ शकतो आणि बेल मिळू शकतो. आणि त्याप्रमाणे आपण त्याला म्हणतो अँटिसेप्टरी बेल किंवा अटकपूर्व जामीन. तर त्या संदर्भातल्या काही प्रोव्हिजन्स आहेत, त्या प्रोव्हिजन्स आपण इथं पाहूया. इथे सबसेक्शन म्हणून म्हणतो, वेअर एनी पर्सन, कुठलाही व्यक्ती, हॅज रिझन टू बिलीव दॅट, की त्याला असं बिलीव झालेलं आहे, ही मे बी अरेस्टेड, की त्याला असं बिलीव झालेलं आहे, असा विश्वास झालेला आहे की त्याला अरेस्ट होणार आहे, ऑन ॲक्विजिशन, की त्याच्यावरती एक आरोप आहे, हॅव कमिटेड नॉन बेलेबल ऑफेन्स. आणि तो जो काही आरोप आहे बा, त्यांनी एक नॉन बेलेबल ऑफेन्स केलेला आहे असा त्याच्यावरती आरोप आहे. ही मे अप्लाय टू हाय कोर्ट. परत लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो इथे, की ते तो हायकोर्टाकडे अप्लाय करेल, ऑर से कोर्ट ऑफ सेशन, किंवा तो सत्र न्यायालयाकडे, कोर्ट ऑफ सेशनकडे काय करेल, अप्लाय करेल फॉर डायरेक्शन. आणि त्याप्रमाणे तो डायरेक्शन मागेल अंडर दिस सेक्शन, ह्या सेक्शन 482 प्रमाणे तो डायरेक्शन मागेल. इव्हेंट दॅट सच अरेस्ट शॅल बी रिलीज, सच अरेस्ट ही शॅल बी रिलीज ऑन बेल, की तो बेलवरती रिलीज व्हावा असे तो डायरेक्शन मागेल. अँड दॅट कोर्ट मे आफ्टर टेकिंग कन्सिडरेशन. आणि मग इथे पहा, ते जे काही कोर्ट आहे, मग हायकोर्ट असेल किंवा तेच कोर्ट ऑफ सेशन असेल, ते काय करेल पहा, काही महत्त्वाचे घटक विचारात घेईल, काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेईल. आणि मग इथे हा जो काही अँटिसिपेटरी बेल आहे, अटकपूर्व जामीन आहे, त्याच्यामध्ये ऑर्डर पास करतील. तर हे जे काही मुद्दे आहेत ते आपण मुद्दे वन बाय वन पाहूया. तर पहिला मुद्दा कोर्ट विचारात घेईल की द नेचर अँड ग्रेव्हिटी ऑफ ॲक्विजिशन, की हा जो व्यक्ती आहे की तो हा 482 प्रमाणे कोर्टाकडे अटकपूर्व जामीन मागत आहे, तर त्याच्यावरती जो काही आरोप आहे, तो जो काही गुन्हा त्यांनी केलेला आहे असं, त्याच्यावरती जो काही ॲक्विजिशन आहे, त्या आरोपाचं स्वरूप विचारात घेतलं जाईल, नेचर विचारात घेतलं जाईल, ग्रॅव्हिटी आणि त्याची तीव्रता विचारात घेतली जाईल. त्याचबरोबर हा, की तो जो कोणी ॲप्लिकंट आहे, हा अटकपूर्व जामीन करणारा, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणारा हा जो कोणी ॲक्युज्ड पर्सन आहे, तर तो त्याचं अँटिसिडंट पाहिलं जाईल, इन्क्लुडिंग फॅक्ट वेदर ही इज प्रिव्हियसली अंडरगोन इम्प्रिझनमेंट ऑर कन्व्हिक्शन, की इथे पहा त्याचा हा पूर्व इतिहास पण तपासला जाईल, की याच्यापूर्वी तो कुठल्या गुन्ह्यामध्ये हा शिक्षा तर लागलेली नाही का, दोषी धरण्यात तर आलेला नाही का, हे पण तपासलं जाईल. आणि त्याप्रमाणे इथे त्याच्याकडून पूर्वी कुठला कॉग्निजेबल ऑफेन्स घडलेला आहे का, हे पण तपासलं जाईल. त्यानंतर पुढचा फॅक्टर विचारात घेतला जाईल, पॉसिबिलिटी ऑफ ॲप्लिकंट टू फ्री फ्रॉम जस्टिस, की तो न्यायापासून दूर तर जाणार नाही का, तो पळून तर जाणार नाही का, ही पण पॉसिबिलिटी काय केली जाईल, विचारात घेतली जाईल. आणि नेक्स्ट आहे पहा, वेअर ॲक्विजिशन हॅज मेड विथ अन ऑब्जेक्शन इंज्युरिंग अँड ह्युमिलेशन ॲप्लिकंट बाय हॅव्हिंग सो अरेस्टेड, तिथे पहा इथे तो जो काही आरोप आहे, हा आरोप फक्त त्याची जी काही स्टेटस आहे किंवा त्याचं जे काही त्याला इंज्युरी आहे, ही इंजुरी होण्याकरता, त्याच्या स्टेटसला इंजुरी होण्याकरताच केवळ आरोप केलेला आहे का, आणि त्याप्रमाणे त्याला अरेस्ट होईल आणि त्याचं जे काय सोशल स्टेटस आहे त्याला काय होईल, धोका पोचेल, ह्या उद्देशाने हा आरोप केलेला आहे का, हा पण मुद्दा कोर्ट विचारात घेईल. आणि मग हे सर्व मुद्दे विचारात घेऊन त्यानंतरच त्याला काय केलं जाईल, ग्रँट अँटिसिपेटरी बेल, आणि मगच त्याला ही अँटिसिपेटरी बेल काय होईल, ग्रँट होईल, त्याला ती मंजूर होईल.
त्यानंतर इथं पहा म्हणलेलं आहे की इथे पहा एखादा जर आरोपी हा अँटीसेप्टरी बेल ह्या ॲप्लिकेशनद्वारे कोर्टासमोर आलेला आहे आणि त्याप्रमाणे ते 482 प्रमाणे त्याने ॲप्लिकेशन मांडलेलं आहे आणि जर कोर्टाने त्याचं हे अँटीसिपेटरी बेल हे रिजेक्ट केलं आहे, बेल जर रिजेक्ट केला तर त्याला अटक केली जाते. त्याला काय केलं जातं? अटक केलं जातं. कारण काय, इथे पहा कोर्टाला जर असं योग्य वाटलं की इथे हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती हा अटकपूर्व जामीन देण्यास पात्र नाही आहे, तर हा जो त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज आहे ते कोर्ट ते फेटाळलं जातं कोर्टाकडून आणि मग त्याला ते अरेस्ट होतं. त्यानंतर इथं पहा असं पण आहे पहा की हा जो काही प्रॉसिक्युशन आहे, पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, हा पब्लिक प्रॉसिक्युटरला पण अकाउंटिटी दिली जाते, त्याला संधी दिली जाते की ते हा जो काही ॲप्लिकंट आहे ॲप्लिकंटच्या वतीने त्याची बाजू मांडली जाते. त्याचबरोबर हा पब्लिक प्रॉसिक्युटर आहे, हा पब्लिक प्रॉसिक्युटर काय करतो त्याची बाजू मांडतो आणि त्याप्रमाणे दोघांचेही म्हणणं ऐकून घेतल्यानंतर इथे पहा हे जे काही कोर्ट आहे, मग कोर्ट ऑफ सेशन असेल किंवा हायकोर्ट असेल, हे हायकोर्ट काय केलं जातं त्याप्रमाणे डिसिजन दिलं जातं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे का, इथे पहा इथे काही कंडिशन्स सांगितल्या जातात. एखादा जर अँटीसिपेटरी बेल असेल, अँटीसिपेटरी बेलचं ॲप्लिकेशन असेल, हे जर मंजूर केलं तर इथे पहा कोर्ट काय करू शकतं, काही कंडिशन इम्पोज केल्या जातात. तर त्या काही कंडिशन आपण सिक्वेन्सने सिरियलने पाहूया. तर पहिली कंडिशन आहे कंडिशन दॅट पर्सन शॅल मेक हिमसेल्फ अवेलेबल फॉर इंट्रोगेशन. तिथे जेव्हा जेव्हा चौकशी होईल, इंट्रोगेशन होईल, तेव्हा हा जो काही व्यक्ती आहे की ज्याला हा अँटीसिपेटरी बेल ग्रांट झालेला आहे तो तिथे हजर राहील. आणि तिथे पहा म्हणलेलं आहे जेव्हा जेव्हा हे पोलीस ऑफिसर त्यांना रिक्वायर करतील, बोलवतील, त्यावेळेस ह्यांनी काय करायचं आहे, त्या पोलीस स्टेशनला पोलीस ऑफिसरसमोर हजर राहायचं आहे. पुढची कंडिशन आहे कंडिशन दॅट पर्सन शाल नॉट डायरेक्टली अँड इनडायरेक्टली मेक इंड्युसमेंट. की त्यांनी कुठल्याही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे इंड्युसमेंट करायचं नाही आहे, तिथं कुठल्याही प्रकारे प्रवृत्त करायचं नाही, थ्रेट धमकवायचं नाही, प्रॉमिस किंवा वचन द्यायचं नाही एनी पर्सन अक्वेंटेड विथ फॅक्ट. की त्यावरती जे काय ॲलिगेशन केलेलं आहे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सचं आणि त्या ऑफेन्स संदर्भात जितके जितके विटनेसेस आहेत त्या विटनेसेसला किंवा जितके जितके हे जे पर्सन ॲक्वेंटेड आहेत त्या पर्सन्सला ह्या व्यक्तीने काय करायचं नाही आहे, इंड्युसमेंट करायचं नाही, त्यांना थ्रेट करायचं नाही, त्यांना धमकवायचं नाही, त्यांना प्रॉमिस करायचं नाही आहे. हां, त्याचबरोबर डिस्क्लोजिंग फॅक्ट टू कोर्ट ऑर एनी पोलीस ऑफिसर. आणि त्याप्रमाणे इथं पहा की कुठल्याही व्यक्तीचं तिथं त्या ऑफेन्समधल्या की त्या ऑफेन्स संदर्भात त्याला ॲक्वेंट आहे अशा व्यक्तीला त्याचं मन वळवायचं नाही आहे. हां, त्याला डिस्युएड म्हणजे मन वळवणे, की त्यांनी मन वळवायचं नाही आहे. आपण त्याला थोडक्यात म्हणतो हॅम्पर अँड टॅम्पर ऑफ इव्हिडन्स आणि विटनेसेस. आपण म्हणतो की ते त्या विटनेसेस संदर्भात छेडखानी करायची नाही. त्यानंतर कंडिशन दॅट पर्सन शॅल नॉट लिव्ह इंडिया. की हा जो कोणी अँटीसिप्टरी बेल ग्रांट झालेला व्यक्ती आहे त्यांनी हा जो काही भारत देश आहे तो लिव्ह करायचा नाही, सोडायचा नाही. हा विदाउट परमिशन ऑफ अ कोर्ट. की जर कोर्टाची परमिशन असेलच तरच त्यांनी काय करायचं आहे, इंडियामधून बाहेर परदेशात जायचं आहे, अदरवाईज त्याला परदेशात जाता येणार नाही. तर इथे पहा इथे हा सेक्शन होता सेक्शन 482 अँटीसिपेटरी बेल संदर्भात होता. त्यानंतर पुढचा सेक्शन आहे पहा सेक्शन 483. तर सेक्शन 483चं टायटलच आहे पहा स्पेशल पावर ऑफ हायकोर्ट ऑर कोर्ट ऑफ सेशन रिगार्डिंग बेल. इथं पहा हायकोर्टाला आणि हायकोर्टाला आणि कोर्ट ऑफ सेशनला, हायकोर्टाला आणि सेशन कोर्टाला काही स्पेशल पावर आहेत आणि ह्या स्पेशल पावर 483 सांगितलेल्या आहे. की ते हे जे दोन्ही कोर्ट आहेत हे दोन्ही कोर्ट काय करू शकतं पहा, हा स्पेशल पावर यूज करून काय करू शकतं, हा की बेल ग्रांट करू शकतं. हां, की इथं पहा एक ॲक्युज्ड पर्सन आहे तो कस्टडीमध्ये आहे आणि कस्टडीमध्ये असल्यानंतर इथे पहा हे जे काही हायकोर्ट आहे, हे जे काही सेशन कोर्ट आहे, हे सेशन कोर्ट त्यांचं जे काही स्पेशल पावर आहे 483 प्रमाणे त्या यूज करू शकतात. आणि तो जो कोणी व्यक्ती आहे, तो जो कोणी ॲक्युज्ड पर्सन आहे, त्या ॲक्युज्ड पर्सनला काय करू शकतात, रिलीज ऑन बेल, त्याला बेलवरती सोडवण्यात येईल, त्याला बेल हां जामीन मिळण्याचा आदेश देऊ शकतील. त्यानंतर आहे पहा पुढे that the condition imposed by magistrate when releasing any person on bail set aside and modified. ki ta je kai magistrate ahe ta magistrate ne je kai bail ji order kelele ahe ta magistrate order madhe modification pan karu shaktat kiwa ti set aside pan karu shaktat asa
ह्या स्पेशल पॉवर आहेत आणि हे दोन कोर्ट आहेत पहा, हायकोर्ट अँड कोर्ट ऑफ सेशन. हां त्यानंतर इथं पहा हा जो सेक्शन आहे 483 त्याप्रमाणे इथं काही ठळक मुद्दे आहेत, काही घटक आहेत आणि त्याप्रमाणेच इथे हे जे हायकोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्ट आहे ती जी काही स्पेशल पॉवर आहे ही स्पेशल पॉवर यूज करतील आणि इथे स्पेशल पॉवर यूज करण्याकरता हे ठळक मुद्दे आहेत की इथे पहा हे जे काही सेशन कोर्ट आहे किंवा हायकोर्ट आहे हे ही 483 प्रमाणे जी पॉवर आहे ती पॉवर वापरण्याकरता ते जे काही ॲलिगेशन आहे ते ॲलिगेशनचं नेचर आहे ते नेचर पहिल्यांदा तपासून घेतील. त्यानंतर सिरियसनेस ऑफ ऑफेन्स की हा जो ऑफेन्स झालेला आहे तो ऑफेन्स किती सिरियस आहे हे पण विचारात घेतलं जातील. त्यानंतर पनिशमेंट प्रोव्हाइड फॉर ऑफेन्स आणि ह्या ऑफेन्सला किती पनिशमेंट आहे हे पण विचारात घेतलं जाईल. त्यानंतर नेचर ऑफ एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ प्रॉसिक्युशन आणि हा जो काही सरकार पक्ष आहे प्रॉसिक्युशन आहे ह्या प्रॉसिक्युशनने त्यांच्या सपोर्टमध्ये किती एव्हिडन्स आहे किती पुरावा आहे हे पण विचारात घेतलं जाईल. त्यानंतर पॉसिबिलिटी दॅट अक्युज्ड विल फ्लाय अवे फ्रॉम जस्टिस की हा अक्युज्ड पळून तर जाणार नाही ना हे विचारात घेतलं जाईल. आणि सपोज तो जर पळून जाणार असेल अवे फ्रॉम जस्टिस असेल तर मात्र इथं हे जे काही हायकोर्ट आहे किंवा हाय सेशन आहे तर हे सेशन कोर्ट काय करेल त्याची स्पेशल पॉवर वापरतील आणि ही जी काय ऑर्डर होती ती लोअर कोर्टाची ती काय करू शकतात, सेटासाठी करू शकतात किंवा मॉडिफाय करू शकतात. त्यानंतर आहे पहा पॉसिबिलिटी ऑफ वेदर विटनेस कॅन बी टॅम्पर्ड की ते पहा हे जे काही विटनेसेस आहेत त्या विटनेसेसला टॅम्पर्ड होऊ शकतं का, त्याच्यासोबत काही छेडखाणी होऊ शकते का, हा पण मुद्दा विचारात घेतला जाईल. त्यानंतर हेल्थ एज सेक्स ऑफ अक्युज की हा जो आरोपी आहे त्याचं हेल्थ आरोग्य कसं आहे, एज त्याचं वय काय आहे, सेक्स की तो स्त्री पुरुष आहे का, स्त्री आहे का पुरुष आहे हे विचारात घेतलं जाईल. त्यानंतर अक्युज्ड इज हॅबिच्युअल ऑफेंडर की तो जो अक्युज्ड आहे तो हॅबिच्युअल आहे का, तो एक सराईत गुन्हेगार आहे का, आणि पोझिशन अँड स्टेटस ऑफ अक्युज्ड आणि तो जो कोणी अक्युज्ड आहे त्याचं पोझिशन विचारात घेतलं जाईल आणि स्टेटस त्याचं स्थान विचारात घेतलं जाईल आणि मगच ह्या सेक्शन 483 प्रमाणे स्पेशल पॉवर ह्या हायकोर्टाकडून आणि कोर्ट ऑफ सेशनकडून वापरल्या जातील. त्याच्यानंतर आहे पहा पुढचा सेक्शन 484 अमाऊंट ऑफ बॉन्ड अँड रिडक्शन देअर ऑफ. इथं पहा आपण सुरुवातीपासून म्हणतो की इथं बेल ॲप्लिकेशन असतं त्याप्रमाणे बेल घेतलं जातं आणि त्यासोबत बॉन्ड असतो आणि बॉन्डसोबत इथे काय होतं इथे सिक्युरिटी पण घेतली जाते आणि इथं पहा सिक्युरिटी संदर्भात इथं पहा सांगितलं जातं की इथं अमाऊंट ऑफ एव्हरी बॉन्ड की इथं पहा जो काही बॉन्ड आहे त्या बॉन्ड संदर्भात काही अमाऊंट पण सांगितलेली असते की जसं काय आपल्याला माहीत आहे पहा 50,000 बॉन्ड, 20,000 बॉन्ड, 15,000 बॉन्ड, 1,00,000 बॉन्ड अशी जी काही अमाऊंट असते ते अमाऊंट पण इथे सांगितली जाते आणि त्याकरता सेक्शन आहे पहा अमाऊंट ऑफ बॉन्ड अँड रिडक्शन देअर ऑफ की सेक्शन 484 प्रमाणे जो काही बॉन्ड आहे त्या बॉन्डची अमाऊंट आहे ती अमाऊंट सांगण्याकरता हा अमाऊंटची तरतूद आहे ही ह्या सेक्शनप्रमाणे केलेली आहे. आणि इथे सांगितलं जातं ड्यू टू रिगार्ड सरकमटेन्सेस की कोर्ट काय करू शकतं ते फिक्स अमाऊंट करू शकतं त्याप्रमाणे तिथे त्याची काही सरकमटेन्सेस आहे ते सरकमटेन्सेस विचारात घेतली जाईल आणि त्याप्रमाणे सरकमटेन्सेस ऑफ केस विचारात घेऊन ती जी बॉन्डची अमाऊंट आहे ती बॉन्डची अमाऊंट काय केली जाईल फिक्स केली जाईल. परंतु इथे पहा हा जो काही सेक्शन 484 आहे तो थोडक्यात सांगतो की थोडक्यात असा म्हणतो की तो जो काही बॉन्डची रक्कम आहे ती जास्त एक्सेसिव्ह नसावी. त्यानंतर आहे पहा पुढचा सेक्शन आहे पहा 485 बॉन्ड ऑफ अक्युज्ड अँड श्युरिटी. हा काय देतो पहा हा जो काही बॉन्ड आहे हा बॉन्ड अक्युज्डकडून घेतला जाईल आणि त्याप्रमाणे सिक्युरिटी पण घेतली जाईल त्याच्याकडून जामीनदार घेतले जातील. आणि इथं पहा असं म्हणलेलं आहे पहा बिफोर एनी पर्सन रिलीज ऑन बेल की कुठलाही पर्सन अक्युज्ड पर्सन हा बेलवरती रिलीज होण्यापूर्वी हा जामिनावरती रिलीज होण्यापूर्वी काय केलं जाईल त्याच्याकडून बॉन्ड एक्झिक्यूट केला जाईल आणि त्या बॉन्डसोबत काय असेल पहा बॉन्डमध्ये सच सम ऑफ मनी इथे तिथे रक्कम तिथं मेन्शन केली जाईल आणि त्या रकमेचा बॉन्ड काय केला जाईल तिथे एक्झिक्यूट करून घेतला जाईल. हा की तो जो काही सफिशियंट आहे जितकी कोर्टाला सफिशियंट वाटते त्याप्रमाणे त्याप्रमाणे इथे पहा हा जो सेक्शन आहे 485 डील करतो सांगतो बॉन्ड ऑफ अक्युज्ड अँड श्युरिटी आणि त्याप्रमाणे तिथे श्युरिटी असेल. आणि इथं बॉन्डमध्ये आपण म्हणतो की इथे काही कंडिशन्स असतात काही तिथे नियम व अटी असतात अटी व शर्ती असतात. त्यानंतर आहे पहा पुढचं सेक्शन आहे सेक्शन 486 डिक्लेरेशन बाय श्युरिटी
की हे जे काही श्युरिटी आत्ता आपण म्हटलो पाठीमागच्या सेक्शनमध्ये, तर त्याप्रमाणे हा जो काही